हेलो नाना, हम सुमन बोलते। आरती आहे का घरात? नाही, कामात असेल तर बोलवू नका तिला। मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आशाची तब्येत कशी आता? ठीक आहे ना? हां, नाही आरती आली ना तर तिला सांगा सुमनचा फोन येऊन गेला। ओके। हॅलो, हो सरपोतदार बोलतोय। काय? ती बातमी ना वर्तमानपत्रात वाचली। हा दीनानाथ लाडांनी एका मुलाला दत्तक घेतलं ना अनाथाश्रमामधून। नाही, त्याच्या मागे इतर काही कारण असतील असं वाटत नाही। काय होत, माणसाला पश्चाताप झाला ना की अशा चांगल्या गोष्टी सुचतात। ठीक आहे ठीक आहे, फोन केल्याबद्दल थँक्स। हा वेलकम मिस्टर दीनानाथ लाड, वेलकम। सरपोतदार, मगाशी तुझ्या फोनवरच्या बोलण्यावरून या तुझ्या वेलकमला जरा वेगळाच वास। बरोबर ओळखलंस तू, त्या बाबतीत तू अगदी हुशार माणूस आहेस। बघ, तुला जे काही बोलायचं असेल ते लवकर मुद्द्यावर येऊन बोल, चांगलं होईल। कधी कधी चांगलं असताना सुद्धा वाईट गोष्टी घडतात। तू आरती सारख्या गरीब मुलीला आपली सून करून घेतलीस नाही का? बाबा, मी तुला किती वेळा सांगितलं मी तसं का केलं म्हणून। हे बघ सरपोतदार, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होत। प्रेम? खोट साफ खोट। तू जगाला फसवू शकशील पण मला नाही फसवू शकणार। कशावरून बोलतोयस तू? तुझ्या मुलाचं जर आरतीवर प्रेम आहे तर तिच्याशी लग्न केल्यावर त्याचे दुसऱ्या मुलीबरोबर संबंध कसे? सांभाळून बोल सरपोतदार, कोणाविषयी बोलतोयस तू? तुझ्या मुलाबद्दल, आनंद बद्दल, या दीनानाथ लाडच्या एकुलत्या एक मुलाबद्दल। हे बघ बघ, बघितलंस? बघ नीट बघ, त्या मुलीचं नाव पूजा आहे। पूजा कुठून मिळाले? हे बघ, मला कुठून मिळाले हा महत्वाचा मुद्दा नाहीये, ते तुझ्या नजरेला का पडले हे महत्वाचं आहे। पुत्र, तू हे फोटोग्राफ मुद्दाम काढून घेतले तसं म्हणावं तर? म्हणजे तुझा मुलगा बाहेर काय धंदे करतो हे तरी तुला निदान कळेल। बरं झालं माझ्या मुलीचं लग्न तुझ्या मुलाबरोबर नाही झालं, नाहीतर आयुष्यभर अश्रू ढाळत बसावं लागलं असतं तुला। हे फोटो मला दाखवण्या मागचा तुझा नक्की हेतू काय? हेतू? तू लग्नाला नकार दिलास ना तेव्हा मी आणि माझ्या मुलीने फार अश्रू ढाळले। आता तुझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती अश्रू ढाळताना मला पाहिजे। दीनानाथ लाड, हॅव अ नाईस टाईम। मी पप्पा बोलतोय। बेटा, ऑफिस मध्ये यायला मला थोडा उशीर होईल, तोपर्यंत तिथेच थांब। नाही नाही, येता येता मला एक महत्वाचं काम, ते उरकून घे। ओके okay.